मीनच म्हणे पुढचा काय विचार केलास? हां बघ, एवढं तर नक्की आहे की मी तुझ्यासारखी 9 ते 5 ची नोकरी नाही करणार. मला ना माझ्या आयुष्यात काहीतरी जगावेगळं, काहीतरी मस्त, काहीतरी आगळं वेगळं करायचं आहे. म्हणून ना मी एक बुटीक खोलायचा विचार करते. काय बुटीक फ्री मध्ये काय उघडून ठेवलंय बुटीक? त्यासाठी पैशांची गरज लागते. अगं त्याचं टेन्शन मी कधी घेतलंय जे आता घेईन. पैशांचं काय ते बघू नंतर. बघून काय होणार नाही, पैसे साठवायला खूप वेळ लागतो. अगं बाई तू चिल मार, मी ना त्याचा पण विचार केला. पहिली ना मी एका मस्त शोरूममध्ये मॅनेजरची नोकरी करेन आणि मग त्यातून मी आलेले पैसे सेव्ह करीन आणि मग तर आपलंच बुटीक आहे, नांडी बुटीक. अरे दादा पासपोर्ट सहसा पॅक करून द्या प्लीज. 100 रुपये. क्या 100 रुपये? अरे कल तक तो 80 रुपये था. कल और आज में 12 घंटे का फर्क है और 12 घंटे में अगर सरकार बदल सकती है तो मैं अपने दाम क्यों नहीं बढ़ा सकता हूँ? चलो ठीक है, तुम इतना रिक्वेस्ट कर रही हो तो 90 दे देना. एक फिल्म खुद का कमी हो तो जाचून एक बैठला है पर अद्या. हे बघ तुला तर ना कळणारच नाही कारण तू एवढा मोठा विचार कधी केलाच नाहीयेस. बुटीकचं अख्खं चित्र आहे माझ्या डोक्यात, सगळे प्लॅन्स तयार आहेत माझे. तुला काय वाटतं ते तुला सरळ मॅनेजर करणार आहेत? एवढं लक्षात ठेव ना तिने की त्यांना पण एक्सपिरियन्स लोक हवी असतात. जळतेस माझ्यावर. बघ मी एक दिवस मनीष मल्होत्रा बनेन, एकदम नॅचरल. शहरात प्रसिद्ध असेल मी. ऐश्वर्या, करीना, श्रीदेवी सगळी मोठी लोक मी डिझाईन केलेले कपडे घालतील. शाळा संपायला काहीच मने उरत नंदिनी. तू हवेत बोलणं सोडून दे. तुला काय वाटतं की तुझे भाऊ तुला परवानगी देणार आहेत? तसंही त्याने आपल्यासाठी फॅक्टरीमध्ये बोलणी केली आहे. तुला कधी आयुष्यात पैसे भेटले ना तर एक काम नक्की कर, आम्हाला गटारातून वाचव. अगं ते तर सगळ्यात पहिली करायचं आहे. थोडी ना इथे चढत बसायचंय. बँड्राच्या सगळ्यात उंच टॉवरमध्ये टॉप फ्लोअरला घर असेल आपलं. पण माझ्यासारखी मोठी लोक रोज अशी गटारात पाहण्यात राहिली तर काय इज्जत राहील त्यांची. हे देवा.